महाराष्ट्रामध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडीच्या चौकशी दरम्यानचं नाट्यमय अशा घटना महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा देणाऱ्या आणखी एका घटनेचा उदय झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे येते. अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना या संदर्भात प्रसार माध्यमांकडून विचारले असता त्यांना अद्यापपर्यंत याचं कारण समजलेलं नाहीये अशी पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून मिळालेली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून योगदान देणारे आमदार अजित पवार यांनी आज चक्क या नाट्यमय अशा घडामोडीनंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा अध्यक्ष असणारे हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर. या घटनेनं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोट्यातच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये खळबळजनक अशी घटना म्हणून पाहिली जाते. या घटनेमुळं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. अचानकपणे अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला याचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी अनेकांकडून अजूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दरम्यान अजित पवार दुसरा पक्ष काढणार का, त्याचं नेतृत्व करणार का, का शिखर बँक घोटाळ्या प्रकरणामध्ये ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागत असताना या संपूर्ण प्रकरणातून ते बाहेर पडत आहेत का, असे अनेक तर्कवितर्क जरी लढवले जात असले तरी अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा इतक्या अचानकपणे का दिला याची चर्चा राज्यामध्ये आहे. एकीकडे शरद पवार हे ईडीच्या चौकशी दरम्यान जाणार असल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगत होती. संपूर्ण राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपला कडकडून विरोध या ईडीच्या चौकशी दरम्यान केला होता, तर दुसरीकडे या संपूर्ण नाट्यमय अशा घडामोडीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे असणारे अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा चक्क राजीनामा दिल्यानं राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. अजित पवारांचे काका असणारे शरद पवार यांना कधीच अजित पवार दगाफटका करू शकणार नाही, तर दुसरीकडे स्वतःचा पक्ष स्थापन करणार का आणि संपूर्ण ईडी चौकशीच्या प्रकरणातून आपलं अंग बाहेर काढून घेणार का, असे अनेक तर्कवितर्क सध्या राजकीय क्षेत्रामध्ये वर्तवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असणारे अजित पवार यांनी आमदारकीचा अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.